नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अरबी मराठी जी के ह्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला नक्की होईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील टेल उम आमेर स्थळाचा युनेस्को यांच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? उत्तर आहे पॅलेस्टाईन। उत्तर काय? पॅलेस्टाईन आहे। दुसरा प्रश्न आहे 2024-25 वर्षासाठी आशियाई आपत्तीपूर्व तयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? उत्तर आहे मित्रांनो भारत। खालीलपैकी कोण सर्वात जास्त वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरिस स्विमिनर ठरली आहे? तर जिया रॉय। उत्तर आहे जिया रॉय। 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? उत्तर सौदी अरेबिया। 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळाली? तर 5 पदके मिळाली मित्रांनो, लक्षात असू द्या। पुरुष क्रिकेट एशिया चषक 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर भारत। पुढचा प्रश्न, भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होते किंवा करण्यात आले होते? तर 2024। रोहन बोपन्ना याने नुकतेच कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली? तर टेनिस, लक्षात राहू द्या। कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूस्खलनांची घटना घडली आहे? तर केरळ येथे घडली। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी UPSC कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान। केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात किती राज्यात राबवणार आहे? तर 12। महाराष्ट्र राज्यातील ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली? उत्तर डिजिटल क्रॉप। मनू भाकर ही दुसऱ्यांदा वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे? तर दुसरी। भारताच्या मनू भाकर आणि सरबजीत सिंग जोडीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावले? तर नेमबाजी। सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक कोण आहे? तर दलजीत सिंग चौधरी। बोधवाक्य आहे सेवा सुरक्षा आणि बंधुत्व। मुख्यालय नवी दिल्लीचं आहे आणि स्थापना कधी झाली? 20 डिसेंबर 1963 स्थापना झाली। 17वा प्रश्न, बांगलादेशाची 5व्यांदा पंतप्रधान कोण झाली? तर शेख हसीना। उत्तर आहे शेख हसीना। राजधानी काय बांगलादेशाची? ढाका। आणि राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद शहबुद्दीन हे राष्ट्रपती आहेत, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, 18वा प्रश्न आहे, फॉरवर्डच्या 2000च्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते बनले? तर उत्तर काय आहे? कुवेती दिनार। भारतीय सेवेत सुभेदार पदावर विराजमान होणारी पहिली महिला कोण? तर प्रीती रंजक। पुढचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा IOCचे CEO कोण बनले? तर PT उषा। स्थापना कधी झाली? 1927। आणि याचं मुख्यालय कुठं आहे? तर दिल्लीमध्ये आहे। पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली? उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगडीय। पुढचा प्रश्न आहे, बिहारच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न 2024 देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार 2024 देण्यात आला होता? तर कर्पूरी ठाकूर यांना। अयोध्या राम मंदिरात 51 इंच उंच रामलीला मूर्तीचा अभिषेक करण्यात आला? उत्तर कधी? तर 22 जानेवारी 2024 बिमस्टेकचे महासचिव कोण होते? तर इंद्र आणि मणी
पांडे। पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीर्थस्थळावर स्वच्छता ठेवण्यासाठी कोणते अभियान सुरू केले? तर स्वच्छ मंदिर। ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर अरीना सबलेका। पुढचा प्रश्न, नव्या वेळा बिहारचे मुख्यमंत्री कोण बनले? तर नितीश कुमार। बिहारची राजधानी पाटणा, राज्यपाल होते राजेंद्र अरेलकर। ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जननिक सिन्नर यांनी जिंकले। पुढचा प्रश्न, 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 कोणत्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीला मिळाला? तर आलिया भट्ट। जानेवारी 2024 G77 शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली होती? तर कंपाला येथे आयोजित केली होती। पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2024 जागतिक आरोग्य संघटनेने कोणता देश मलेरियामुक्त घोषित केला? तर आफ्रिकामधला केप बर्डे। युद्ध अभ्यास स्टडी फास्ट डिफेंडर 2024 आयोजन कोणी केले? तर नाटोने केले। कोणी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्याची योजना सुरू केली आहे। तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना। कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथमच कोणत्या देशाला रुपयात पैसे दिले? तर संयुक्त अरब अमिरात या देशाला। भारत आणि कोणत्या देशादरम्यान सैन्य सराव चाचणी चक्रीवादळ 2024 आयोजन करण्यात आले? तर संयुक्त अरब अमिरात या देशाबरोबर। चीनचे नवीन संरक्षण मंत्री कोण आहेत? तर डोंग जून हे चीनचे नवे संरक्षण मंत्री आहेत। पुढचा, हेताई अमन महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर तामिळनाडू राज्यामध्ये आयोजित केला जातो। जानेवारी 2024 चारचे नवीन पंतप्रधान कोण होणार आहेत? तर सुकसेन मसराम हे होणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा कोणत्या देशाच्या साल्टन समुद्रात सापडला? उत्तर आहे कॅलिफोर्निया। परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते कोण झाले? तर रणधीर जैसवाल। पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण बनले? संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण बनले? तर अरिंदम बागची। स्थापना कधी झाली? ऑक्टोबर 1945। आणि मुख्यालय कुठं आहे संयुक्त राष्ट्रचे? तर न्यूयॉर्कमध्ये। अध्यक्ष कोण आहे? एटोनिया गुटेरस हे महत्त्वाचं आहे। राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साथी विरासत या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर अरिफ मोहम्मद खान यांनी केले। फाल्कन 9 रॉकेटचे प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता? जस्ट जी एस ए टी 20। पुढचा प्रश्न, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली महिला कोण होती? तर नंदिया केल्विनो। कोणत्या वनजीव अभयारण्य स्वदेश दर्शन 2.0 योजनेत समाविष्ट करण्यात आले? डेब्रीगड आणि वन्यजीव अभयारण्य। पुढचा प्रश्न, 2025 कुंभमेळ्यासह देशातील दुसरा सर्वात मोठा मेळा गंगासागर मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पश्चिम बंगालमध्ये। 2023 सामाजिक लेखापरीक्षण सल्लागाराची पहिली बैठक कुठे झाली? नवी दिल्लीमध्ये झाली। 2024 पद्मभूषण महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित होणारा एकमेव परदेशी कोण होता? तर एंग लुई। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या 2022-23 पंचायतराज व्यवस्था अहवालात कोणते राज्य सुरक्षितेवर आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न, मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या प्रश्नांचा उपयोग होईल। धन्यवाद।